नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघत आहोत की हुंडी, विनिमय विपत्र, याला आपण विनिमय विपत्र सुद्धा म्हणतो. तर विनिमय विपत्र म्हणजे काय? तर हे तुम्ही बघितलेलं आहेच की ग्राहक आणि विक्रेता यांमध्ये जेव्हा उधारीचा व्यवहार होतो तेव्हा पुराव्याचे काम, म्हणजेच यामध्ये झालेला उधारीच्या व्यवहाराचा पुरावा म्हणून वापरण्यात येणारी वचन चिठ्ठी म्हणजेच विनिमय विपत्र, हे तुम्हाला माहीतच आहे. तर विक्रेता आपल्या ग्राहकाला विनिमय विपत्र देत असतो, जेणेकरून भविष्यामध्ये त्याची फसवणूक होणार नाही, त्याचे पैसे हे बुडले जाणार नाही, तर त्यासाठी विनिमय विपत्र हे काढण्यात येत असते. तर विनिमय विपत्र कसे असते हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच, आपण त्याचा एक नमुनासुद्धा तयार करून केला होता. त्यानंतर मित्रांनो, आपण एक नमुना तयार केल्याच्यानंतर मी तुम्हाला होमवर्क म्हणून सांगितलं होतं की काही उदाहरणं दिलेली आहेत, तर ते उदाहरणं तुम्ही सोडून बघा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिससुद्धा होईल आणि ऑब्जेक्टिव्ह जे काय आपल्याला पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतो यामध्ये आपल्याला 5 मार्क्ससाठी विनिमय विपत्राचा नमुना हा विचारलेला असतो, तर तो आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला उदाहरण म्हणून एक नमुना तयार करून दाखवला होता आणि आय होप तुम्ही तसेच अनेक सारे नमुने तयार करून बघितले असतील, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही विनिमय विपत्राचा नमुना हा पेपरमध्ये 5 मार्क्ससाठी सोडू शकाल. तर इथे परत एक नमुना दिलेला आहे की वचन चिठ्ठीचा नमुना, तो तुम्ही बघू शकता. आता ममता सामंत 13 अ बिझनेस सेंटर LBS रोड मुलुंड मुंबई, दिनांक 10 मार्च 2019. यानंतर इकडच्या साईडच्या कोपऱ्याला मुद्रांक. आता मुद्रांक म्हणजे काय? तर एक आपली सरकार, जे काय आपलं गव्हर्नमेंट आहे, त्याच्याद्वारे एक मुद्रांक आपल्याला मिळत असतो, तर तो मुद्रांक आपण तिथे चिटकवायचा असतो, जेणेकरून की कायदेशीर ते एक कायदेशीर पात्रता त्या विनिमय विपत्राला मिळेल. मुद्रांक चिटकवल्याच्यानंतर ते विपत्र एक कायदेशीर विपत्र म्हणून त्याला मान्यता प्राप्त होते. नंतर खाली आपल्याला रक्कम, म्हणजे जी काय उधारीची राशी आहे, तर ती इथे टाकायची आहे, ती आपल्याला अंकामध्ये टाकायची आहे. त्यानंतर खाली आपल्याला काय लिहावं लागतं, तर 3 महिन्यानंतर विना शर्मा यांनी किंवा यांच्या आदेशानुसार ते उधार दिलेले पैसे किंवा जेवढी राशी आहे तेवढी राशी त्यांनी परत करावी. तर आता विनिमय विपत्राच्या बाबतीत महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत तर त्या आपण इथे जाणून घेऊया. आता विपत्राची मुदत, विपत्रात लिहिलेली रक्कम जितक्या कालाविधीनंतर घ्यावी लागते तीच विपत्राची मुदत असे म्हणतात. विपत्राची मुदत दिवसात किंवा महिन्यात असते. आता विपत्राची मुदत म्हणजे काय? तर विपत्रात लिहिलेली जी काही रक्कम आहे, उधारीचा व्यवहार करताना असलेली जेवढी काही रक्कम आहे, तेवढी रक्कम ज्या कालावधीनंतर, मग 2 महिने असू शकतील, 90 दिवस, 65 दिवस, कितीही दिवस किंवा महिना यामध्ये असू शकते, तर ज्या त्या कालावधीनंतर जी काही राशी आपल्याला परत घ्यायची आहे, तर तो जो काही कालावधी असतो त्याला विपत्राची काय म्हणतात? तर विपत्राची मुदत असे म्हणतात. नंतर आहे मसुदा किंवा नमुना हुंडी. विपत्राला स्वीकृती मिळेपर्यंत विपत्र केवळ मसुदा असतो, त्याला नमुना हुंडी असे देखील म्हणतात. आता विपत्र तयार केल्याच्यानंतर आता त्याला जर का स्वीकृतीच मिळाली नसेल तर तो एक मसुदा किंवा नमुना म्हणून हुंडी असते. जेव्हा त्याला स्वीकृती मिळेल विपत्राला तेव्हा ते विनिमय विपत्र म्हणून वापरण्यात येते. तर अगोदर त्याला काय म्हणतात? तर मसुदा किंवा नमुना हुंडी. नंतर आता सवलतीचे दिवस किंवा अनुग्रह दिवस. आता सवलतीचे दिवस म्हणजे काय? तर कायद्यानुसार विपत्राच्या शोधनासाठी विपत्राच्या मुदतीनंतर 3 दिवस जे जास्तीचे दिले जातात ते म्हणजे सवलतीचे दिवस होय. तर आता समजा आपण विनिमय विपत्र तयार केलं, त्याला स्वीकृतीसुद्धा मिळाली आणि विपत्रामध्ये असं दर्शवण्यात आलेलं असेल की विपत्राची देय दिनांक ही 2 महिन्यानंतर असेल. आता 2 महिन्यानंतर समजा आता 2 महिन्यानंतर 13 जानेवारी आलेली आहे, तर 13 जानेवारी ही आपली देय तिथी आहे, 13 जानेवारी 2019. तर आता यामध्ये 3 दिवस कायद्यानुसार 3 दिवस हे सवलतीचे दिवस म्हणून मिळत असतात. तर विपत्र एकतर जो काय आपला देयक आहे, म्हणजे ज्याला विपत्राचे पैसे द्यावं लागणार आहे, ती व्यक्ती काय करेल? समजा ग्राहक आपला, तर ग्राहक आपला एक तर 13 जानेवारीला पैसे देईल किंवा कायद्यानुसार त्याला सवलत म्हणून किती दिवस मिळणार आहेत? तर 3 दिवस. तर 3 दिवस 12 जानेवारीमध्ये ॲड केले असता 15 जानेवारी विपत्राची मुदत येणार आहे. तर 15 तारखेला तो विपत्राचे शोधन करेल, म्हणजेच कायद्यानुसार 3 दिवस हे दिले जात असतात. खालील पॉईंट तुम्ही वाचून घ्या. नंतर आहे दातव्य तिथीचे प्रकार. आता दातव्य तिथी, टाइप्स ऑफ ड्यू डेट. आता दातव्य तिथी म्हणजे काय? तर नाममात्र देय दिनांक,
आता नाम मात्र देय दिनांक सवलतीचे दिवस मिळाल्याशिवाय येणाऱ्या देय दिनांकाला नाम मात्र देय दिनांक असे म्हणतात. आता नाम मात्र देय दिनांक म्हणजे काय? आता तुम्ही आताच बघितलं की कायद्यानुसार आपल्याला सवलतीचे दिवस म्हणून किती दिवस मिळत असतात, तर 3 दिवस मिळत असतात. आता समजा 2 महिन्याचे विपत्र काढले आपण, 13 जानेवारीला 2 महिन्याचे विपत्र काढले, तर 13 जानेवारीनंतर 13 फेब्रुवारी हा एक महिना, नंतर 13 मार्च हा दुसरा महिना, तर आपल्याला पैसे कधी द्यावं लागणार आहे? तर 13 मार्चला ते विपत्राची देय दिनांक येणार आहे. आता 13 मार्च जर देय दिनांक येणार असले तर त्यामध्ये आपण सवलतीचे 3 दिवस ॲड केलेले आहेत का? तर नाही. तर 13 मार्च आपली कोणती दिनांक राहील? तर नाममात्र देय दिनांक, त्याला आपण म्हणू शकतो की नाममात्र देय दिनांक. आता कायदेशीर देय दिनांक, आता आपण विपत्र काढलं होतं जानेवारी महिन्यात, समजा आता आपण उदाहरणार्थ 13 जानेवारीला आपण विपत्र काढलं, 13 जानेवारीला विपत्र काढलं, 2 महिन्यानंतर त्याची देय दिनांक आहे, 2 महिन्याचा कालावधी आहे, नंतर 13 फेब्रुवारी एक महिना, 13 मार्च दुसरा महिना, आता 2 महिने झाले, याला 13 मार्च आपली कोणती दिनांक राहील? तर नाममात्र देय दिनांक राहील आपली 13 मार्च. आता कायदेशीर दिनांक कोणती राहील? तर जे काय आपल्याला कायद्यानुसार सवलतीचे 3 दिवस मिळत असतात, तर ते 3 दिवस त्यामध्ये ॲड केल्यानंतर जी काही दिनांक येते त्याला आपण कायदेशीर देय दिनांक असे म्हणू शकतो. आता 13 मार्च आपली नाममात्र दिनांक आहे, यामध्ये 3 दिवस ॲड केले असता 15 मार्च आपली कायदेशीर देय दिनांक राहील. तर तुम्हाला कळालेलं असेलच की नाममात्र देय दिनांक आणि कायदेशीर देय दिनांक म्हणजे काय. तर आता देय तिथीची गणना कशी करायची? आता समजा आपल्याला विपत्र आपण काढलं, आपण विपत्राचा नमुनासुद्धा बघितला की विपत्र म्हणजे काय असतं आणि ते का काढलं जातं ते बघितलं, आणि विपत्राचा नमुना कसा असतो ते सुद्धा तुम्हाला माहीत आहे. परंतु आता आपल्याला विचारलेलं असतं की 2 महिने 3 महिने विपत्राची देय दिनांक दिलेली असते, तर देय दिनांक कशी काढायची तर ते आपण इथे जाणून घेऊया. जर विपत्र तारखेपासून देय असेल तर, आता विपत्राची मुदत महिन्यात असल्यास, आता विपत्राची मुदत कशात आहे? महिन्यात आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही इथे बघू शकता 12 जून 2019 लिहिलेले 2 महिने मुदतीचे विपत्र देय दिनांक काढून दाखवा. आता 12 जानेवारी 2019 2 महिन्यासाठी विपत्र काढलेलं आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? देय दिनांक काढायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता विपत्राची दिनांक, दिवस, दिवस काय आहे? 12. जून महिन्यातले किती दिवस आहेत? तर 12. तुम्ही इथे 12 टाकून घ्या. नंतर महिना, जून हा महिना कोणता महिना आहे? तर 6वा. नंतर महिन्याच्या ठिकाणी 6वा टाका. नंतर वर्ष कोणतं आहे? 2019. आता विपत्राची मुदत, दिवस काहीच घ्यायचे नाही, कारण आपल्याला डायरेक्ट काय सांगितलेलं आहे? दिवस दिलेले आहेत का? 12 दिवस 2 महिने असं सांगितलेलं आहे का? तर नाही. तर दिवस आपण काहीच घेणार नाही आहे. नंतर आपल्याला महिने किती सांगितलेले आहेत? 2. तर इथे 2 महिने लिहा, नंतर वर्ष 2019 राहणार आहे. नंतर आता नाममात्र दिनांक कोणती येणार आहे याची? तर दिवस राहणार आहेत 12. आता 6वा महिना सांगितला त्यांनी आपल्याला, तर 6वा महिना, जून महिना हा 6वा असल्यामुळे त्यामध्ये 2 महिने प्लस केले असता, आता जुलै ऑगस्ट 2 महिने प्लस केले असता महिना कोणता येणार आहे? 8वा. तर तुम्ही इथे बघू शकता 8वा महिना टाकला 2019. आता नाममात्र देय दिनांक कोणती झाली आपली? 12/8/2019, म्हणजे 12 ऑगस्ट 2019 आपली देय दिनांक, नाममात्र देय दिनांक आहे. नंतर आता तिच्यामध्ये आपण काय करणार आहोत? प्लस सवलतीचे कायद्यानुसार मिळालेले आपल्याला 3 दिवस. आता 12 मध्ये आपल्याला किती सवलतीचे 3 दिवस मिळतात? तर 3. तर याही इथे आपल्याला दिवसमध्ये 3 टाकायचे आहे. नंतर महिना आपल्याला सवलतीचा मिळतो का? तर नाही. तर इथे आपण काहीच टाकणार नाही आहोत आणि वर्ष 2019 आपलं राहणार आहे. नंतर आता आपली कायदेशीर देय दिनांक येणार आहे. आता 12 मध्ये 3 अधिक केले असता दिनांक किती येते? 15. नंतर महिना 8वाच राहणार आहे आणि 2019, म्हणजेच आपली कायदेशीर देय दिनांक कोणती आली? तर 15 ऑगस्ट 2019. आता आपलं उत्तर आलेलं आहे 15 ऑगस्ट 2019. आपण काढून दाखवलं की 12 जून 2019 लिहिलेले 2 महिने मुदतीचे विपत्र याची देय दिनांक आपण काढून दाखवलेली आहे 15 ऑगस्ट 2019. परंतु 15 ऑगस्टला काय असतं? स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्याला काय असते? तर सुट्टी असते. त्यामुळे हे विपत्र आपण याची देय दिनांक येणार आहे 14 ऑगस्ट. तर आपल्याला कायदेशीर सुट्टी मिळालेली आहे की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनामुळे आपल्याला सुट्टी असणार आहे, म्हणून त्याची देय दिनांक असणार आहे 14 ऑगस्ट. आता आपण बघितलं की जर का आपल्याला महिन्यामध्ये
जर का दिनांक विचारलेली असेल तर आपल्याला कसं काढायचं ते तुम्ही बघितलेलं आहे. परंतु मित्रांनो, जर आता आपल्याला जर त्यांनी विचारलं की दिवसामध्ये जर का त्यांनी देय दिनांक काढायची सांगितले तर तुम्ही काय कराल, तर ते आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे. एकतर ते आपल्याला विपत्रामध्ये महिन्यामध्ये दिनांक काढावं लागणार आहे किंवा दिवसांमध्ये. तर महिन्यामध्ये कशी काढायची ते तुम्हाला समजलेलं आहे, अत्यंत सोपं आहे की 3 दिवस ॲड करायचे आणि महिना 2 असो 3 असो डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता. जसं की जून असेल, 2 महिने सांगितले असेल, जून जुलै ऑगस्ट, लगेच ऑगस्ट होऊ शकता, 3 दिवस ॲड करू शकता. आता दिवसामध्ये कसं काढायचं तर ते जाणून घेऊया. आता आपल्याला विपत्राची दिनांक दिलेली आहे 14 डिसेंबर 2019 रोजी लिहिलेल्या 90 दिवस मुदतीचे असलेल्या विपत्राची देय दिनांक काढा. आता 90 दिवस आपल्याला किती दिवस विचारले आहेत तर 90 दिवस आपल्याला त्यांनी विचारलेले आहेत. तर 90 दिवसासाठी काढायचं आहे. तर आता डिसेंबर महिना टाकून घ्यायचा. महिना कोणता आहे? डिसेंबर 2019. आता प्रत्यक्ष दिवस, डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला दिवस किती असतात? 31 दिवस असतात. म्हणून इथे आपण प्रत्यक्ष दिवस टाकलेले आहेत, 31 दिवस. आता अनवसित दिवस, म्हणजे याला अनवसित दिवस आपण म्हणू शकतो. आता प्रत्यक्ष दिवस आहेत 31, परंतु आपण 14 डिसेंबर म्हणजे 14 डिसेंबरला लिहिलेलं आहे ते पत्र. म्हणून 31 मधून 14 आपल्याला काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत. कारण अगोदरचे 14 दिवस आपले घेतलेले नाही आहेत आपण, कारण 14 तारखेला आपण ते विपत्र लिहिलेलं आहे. म्हणून 31 वजा 14 करा, येणार आहेत आपले 17. नंतर आहे दुसरा महिना. आता डिसेंबरच्या नंतर कोणता महिना येणार आहे? जानेवारी 2020. डिसेंबर 2019 नंतर येणार आहे जानेवारी 2020. जानेवारी 2020 किती दिवस आहेत आपले? 31. म्हणून प्रत्यक्ष दिवस 31 आणि यामधले सुद्धा आपण प्रत्यक्ष दिवस जेवढे आहेत ते पूर्ण दिवस आपण घेणार आहोत, म्हणून 31. नंतरचा महिना आहे आपला फेब्रुवारी 2020. फेब्रुवारीमध्ये किती दिवस आहेत? तर 29. तर ते सुद्धा आपण 29 दिवस घेणार आहोत. आणि मार्च महिन्यामध्ये आपले दिवस आपण घेणार आहोत. आपल्याला 90 दिवसाची बेरीज आली पाहिजे. म्हणून आता आपण बेरीज केली असता आपल्याला 13 दिवस आणखीन आपल्याला 13 दिवस घ्यावे लागणार आहेत. म्हणून मार्चमधले आपण 13 दिवस घेणार आहोत. एकूण आपले 90 दिवस झालेले आहे. आपले देय दिनांक येते 13 मार्च. तर तुम्ही बघू शकता 13 मार्च आणि 3 सवलतीचे दिवस 15 मार्च आपण असं करू शकतो. या प्रकारे तुम्ही अनेक सारे उदाहरणं सोडून घ्या. नंतर आता जर विपत्र दर्शवणोत्तर तारखेपासून देय असल्यास, आता विपत्र जर का आपण तुम्ही बघितलं की तारखांनुसार कसं काढायचं, आता दर्शवणोत्तर हे आपण बघणार आहोत. विपत्र लिहिण्याच्या तारखेपासून देय दिनांक काढली जाते. आता आपण कधीपासून देय दिनांक काढली? तर विपत्र लिहिण्याच्या तारखेपासून. आता 14 डिसेंबर होतं तेव्हापासून काढले आपण. अगोदर 12 जून होतं तर 12 जूनपासून आपण सुरुवात केली, 12 जूनपासून काढलं. तर तसंच आता विपत्र लिहिल्याच्या देय दिनांकेपासून काढले जाते. फरक फक्त एवढाच, विपत्राचा कालावधी हा विपत्राच्या स्वीकृतीच्या तारखेपासून नाही. तर स्वीकृतीच्या तारखेपासून आहे का? तर नाही. तर केव्हापासून आहे? तर ज्या दिवशी आपण ते विपत्र लिहिलं आहे तर त्या तारखेपासून आहे. तर आता समजा उदाहरणार्थ इथे बघू शकता आपण की 27 डिसेंबर 2019 रोजी 2 महिने मुदतीचे दर्शनी विपत्र काढले. ते विपत्र 31 डिसेंबर 2019 रोजी स्वीकारले. विपत्राची दिनांक 31 डिसेंबर 2019. आता तुम्ही इथे बघू शकता की 27 डिसेंबर 2019 विपत्र काढलं, म्हणजे लिहिलं आता 2 महिन्यासाठी. तर 2 महिन्यासाठी लिहिलं, परंतु स्वीकृती केव्हा मिळाली? स्वीकृती त्याला मिळालेली आहे की 31 डिसेंबरला, म्हणजेच ज्या दिवशी स्वीकृती मिळालेली ती दिनांक आणि ज्या दिवशी विपत्र काढलं ती दिनांक येथे तुम्ही बघू शकता. आणि तसंच आपल्याला काढायचं आहे. नंतर आता धारक, होल्डर कशाला म्हणायचं तर ते जाणून घेऊया आपण. तर विनिमय विपत्राचा धारक म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्या नावाने विपत्र आहे आणि मालकी देखील आहे, त्याला यावरील रक्कम मिळू शकेल. आता विपत्रधारक, ज्या व्यक्तीने विपत्र धारण केलेलं आहे त्या व्यक्तीला विपत्राचा धारक असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच आता विपत्र जे काही ज्या व्यक्तीच्या नावाने ते विपत्र काढलेलं आहे आणि तीच व्यक्ती त्या विपत्राचे मालक आहे, म्हणजेच विपत्रात असलेली राशी त्याच व्यक्तीला मिळणार आहे, त्याला विपत्राचे धारक असे म्हणतात. तर आता यथाविधी धारक म्हणजे अशी व्यक्ती की ज्याच्याजवळ विपत्राचा हक्क आहे, ते खालील कारणामुळे येतो. आता यथाविधी धारक म्हणजे काय? तर ज्या व्यक्तीला, समजा एखाद्या व्यक्तीच्या नावावर विपत्र आपण काढलेलं नसेल, परंतु नंतर भविष्यामध्ये काही कारणांमुळे
त्याला त्या विपत्राचा मालकी हक्क मिळालेला असेल तर त्याला यथाविधीधारक असे म्हणतात. तर आता यथाविधीधारकाला विपत्राचा मालकी हक्क का मिळतो तर त्यामागे कोणकोणते कारणं असतात तर ते आपण जाणून घेऊया. मोबदला किंवा किंमत, प्रतिफल, नंतर विश्वासार्हता आणि मुदतपूर्व. जसं की मोबदला, समजा विनिमय विपत्र हे एक चलन म्हणून सुद्धा वापरण्यात येत असते. जसं की हुंडी वटवणे, तुम्हाला माहीतच असेल की बँकेमध्ये आपण जाऊन हुंडी वटवू शकतो. समजा जर का विपत्र धारकाला काही परिस्थितीमध्ये किंवा एखाद्या अनिश्चित वेळी मालकी हक्क इतर व्यक्तीला हस्तांतरित करता येऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्ही आता विनिमय विपत्र किंवा हुंडी म्हणजे काय हे पूर्णपणे बघितलेलं आहेस, तुम्हाला त्याविषयी पूर्ण माहिती ही मिळालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.